आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार विकास विनायक पाटणेकर यांच्या जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन बेळगावकरांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहे. बेळगाव येथील महावीर भवन आर्ट गॅलरी येथे या जलरंग चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मूळचे बेळगावचे रहिवासी विकास पाटणेकर हे व्यवसायानिमित्त मुंबई येथे स्थायिक झाले असले तरी बेळगावकरांना एक कलात्मक मेजवानी आपल्या उत्तम प्रदर्शनामध्ये मानली आहे. हे पाहण्यासाठी बेळगावकरांनी उत्तम प्रतिसादही दिला आहे. यावेळी विकास पाटणेकर यांनी आपल्या चित्रकला प्रदर्शन मध्ये दाद कशी मिळाली याबद्दल आपले विचार मांडले आहेत. सर्वप्रथम मी सगळ्या माझ्या बेळगावकर मित्रांना धन्यवाद देणार, कारण प्रदर्शनाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या लोकांनी आणि कौतुक, म्हणजे एक बेळगावचा आपला मुलगा म्हणून त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं. आणि मला पण खरोखर सांगायचं म्हणजे मी इतके वर्ष मुंबईत आहे, आज जवळजवळ 36 वर्ष मी मुंबईत आहे, पण मला एका मित्रांनी जस्ट एक्झिबिशन सुरू व्हायच्या आधी एक ओळ पाठवली, म्हणाली, विकास तुझी कर्मभूमी जरी मुंबई असली तरी जन्मभूमी बेळगाव आहे, त्यामुळे तिथं जो करण्याचा आनंद आहे तो शब्दात पण द्विगुणित होत नाही. त्यामुळे तू बेळगावात जे करतोयस ती मजा ही तू कशी सांगणार आहेस, तर ते मोठं समाधान आहे मला बेळगावात केल्याबद्दल. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर माझं एक्झिबिशन जे अलीकडेच, म्हणजे अगदी अलीकडे झालं उरुग्वेमध्ये, त्या एक्झिबिशनला मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे एक भारतीय जलरंगामध्ये काम करतो, कारण ही त्यांची कला आहे, जलरंग हे माध्यम त्यांचं आहे, पाश्चात्य लोकांचं आहे, आणि तिथे ज्या वेळेला एखादा असा भारतीय कोण येतो जलरंगातलं काम घेऊन आणि त्यांना अचंबित करतो, त्यावेळेला त्यांना जो आनंद झाला आणि त्यांच्या भावना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे काही मी म्हणजे भावना पाहत होतो माझी चित्र बघितल्यानंतर काय होतं हे म्हणजे शब्दात सांगता येत नाही, पण त्यांना प्रचंड माझी चित्रं आवडली उरुग्वे शहरामध्ये. आणि लकीली असं झालं की त्याच कालावधीत त्यांची एक पुरस्काराची प्रक्रिया असते की मॅन आर्टिस्ट ऑफ द इयर असा एक त्यांचा मोठा पुरस्कार आहे देशाचा. आणि देशाचा म्हणण्यापेक्षाही त्याला जसे आपल्याकडे काही पुरस्कार असतात त्यांना दिग्गज जे आपले इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा कोणी बिझनेसमॅन्स आहेत ते सपोर्ट करतात की वी विल सपोर्ट द अवॉर्ड, तसं त्या देशामध्ये रेड ट्री आर्ट गॅलरी म्हणून एक फेमस आर्ट गॅलरी आहे, ती आर्ट गॅलरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर ह्या दोघांनी मिळून मला आर्टिस्ट ऑफ द इयर दिलं आणि इट वॉज सपोर्टेड बाय द उरुग्वे गव्हर्नमेंट. आणि त्याची प्रक्रिया अशी झाली की माझं एक्झिबिशन होतं तिथे आणि त्या क्युरेटरने विचारलं की विकास असं असं इथे एक अवॉर्डची प्रक्रिया सुरू आहे तर तुझी चित्रं मी त्यांना देऊ का, तर म्हटलं हरकत नाही, द्यायला हरकत नाही, यू कॅन जस्ट सेंड माय पिक्चर्स. आणि लकीली होतं की माझी ओरिजिनल्स तिकडे होती आणि त्या ओरिजिनल्सवरनं जे कोण जजेस होते आणि त्या जजेसची मजा आहे, हे सगळे जी चित्रं आली होती ही संबंध साऊथ अमेरिकामधनं आलेली, म्हणजे कोलंबिया, पेरू, अर्जेंटिना, ब्राझील, उरुग्वे, पराग्वे ही जी शहरं आहेत, मेक्सिको, इकडनं चित्रं आलेली आणि काही चित्रं स्पेनमधनं पण आलेली, बिकॉज हे सगळे जे देश आहेत दे आर स्पेन कनेक्टेड, त्यांच्या स्पेनच्या स्वाऱ्या झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची भाषा स्पॅनिश आहे. आणि लकीली माझी चित्रं असल्या कारणाने ती चित्रं पण त्यांनी त्या एक्झिबिशन म्हणजे अवॉर्ड सेरेमनीला पाठवली, म्हणजे सिलेक्शनला. आणि त्या अवॉर्डसाठी असं असतं की ती चित्र जज करायला 400 जजेस असतात, म्हणजे एकच अवॉर्ड असतं, त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं काही नसतं, ते एकच अवॉर्ड देतात. आणि त्या 400 जजेसमध्ये इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्यानंतर फॅशन डिझायनर्स असतात, न्यूज चॅनलवाले असतात, म्हणजे सगळ्या माध्यमांमधले जे दिग्गज असतात त्यांना ते जजिंग म्हणून बोलवतात, जजेस म्हणून, आणि ते लोक जज करतात. आणि 700 चित्रामधून 700-800 चित्रामधून माझं चित्र निवड ज्या वेळेला झाली आणि त्यांनी मला ज्या वेळेला कळवलं त्यावेळेला तो जो आनंद होता तो प्रचंड मोठा होता. आणि खरं तर सांगायचं म्हणजे हे जे अवॉर्ड आहे आर्टिस्ट ऑफ द इयर हे भारत देशासाठी होतं, म्हणजे भारतातनं निवडलेल्या चित्रकारासाठी होतं. आणि मग मी, मला असं वाटलं की मी जे हे अवॉर्ड ॲक्सेप्ट केलं
हे मला कुणाला तरी डेडिकेट करायला पाहिजे. म्हणून मी माझ्या एफ बी पेजवर स्वतः तिन्ही सर्व्हिसेसना डेडिकेट केलं, म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, की आमच्यासाठी जे लढणारे लोक आहेत त्यांना माझा अवॉर्ड मी डेडिकेट करतो. आणि हे करताना मला सुद्धा एक अभिमान वाटला की आपल्याला जर त्यांची मदत आहे तर हे अवॉर्ड त्यांच्यासाठी काय करू नये. ह्या गोष्टी असतात, अशा गोष्टी होतात. आणि आज सांगायचं म्हणजे हे अवॉर्ड मिळाल्यानंतर मी बेळगावात ज्यावेळेला एक्झिबिशनला आलो आणि माझे मित्र योगी बिरादार आणि विलास अध्यापक ह्या दोन मित्रांची मला जे काय सपोर्ट दिला आहे एक्झिबिशनसाठी त्याला तोड नाही. म्हणजे कसं सांगायचं, शब्दात सांगता येत नाही. ही अशी माणसं आहेत किंवा हे मित्र आहेत. आज विलासला मी साधारणतः 30-30 वर्ष ओळखतो, पण आमची मध्यंतरी एवढी ओळख राहिली नाही. आणि मग योगी बिरादार जो माझा मित्र आहे तो खऱ्या अर्थाने बेळगावमध्ये हाडाचा फोटोग्राफर आणि हाडाचा चित्रकार आहे. अशी माणसं ज्या वेळेला बेळगावात असतात त्या लोकांचा सुद्धा बऱ्याच लोकांनी बेळगावमध्ये आस्वाद घ्यायला पाहिजे त्यांच्या चित्रांचा, अशी माणसं आहेत. आणि त्या लोकांमुळे आज माझं बेळगावमध्ये एक्झिबिशन झालं. मी त्यांचं खरोखर मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आणि मला जो प्रतिसाद मिळतो आहे बेळगावमध्ये जो, तो खरोखरच छान आहे. आणि माझं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे इथे, ते 15 तारखेला 10:30 आहे. जे कोणी इच्छुक, म्हणजे ज्यांना खरोखरच इंटरेस्ट आहे, त्यांनी जरूर यावं. महावीर भवनमध्येच आहे, जिथं एक्झिबिशन आहे तिथेच डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं आहे. आणि साधारणतः 1-1.5 तास आहे. डेमॉन्स्ट्रेशन नंतर कुणाला प्रश्न उत्तर करायची असतील ती सुद्धा आपण करू शकतो. 20 हून अधिक जलरंगातील चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. अलीकडेच पाटणेकर यांना उरुग्वे येथील रेड आर्ट गॅलरीचा आर्टिस्ट ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला आहे. परदेशात 16 हून अधिक आणि देशातील विविध शहरात 20 हून अधिक प्रदर्शने त्यांनी भरविली आहेत. विकास पाटणेकर हे मूळचे बेळगावचे असून सध्या त्यांचे वास्तव्य मुंबईत आहे. बेळगावचे चित्र महर्षी के व्ही कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. जगातील 10 नामवंत जलरंग चित्रकारात विकास पाटणेकर यांचा समावेश होतो.